छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सिलसिला सुरूच राहिला. ॲथलेटिक्समध्ये 3 सुवर्ण 1 रौप्य पदक मिळाले. जलतरणात 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके आली. खो खोमध्ये मुलामुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रीथा वर्तीकर यांनी विजय मिळवले. जलतरणमध्ये 400 मीटर फ्रीस्टाईल आण्यावाला हिने सुवर्ण, 100 मीटर बटरफ्लाय अपेक्षा फर्नांडिस हिने सुवर्णपदक जिंकले. 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नावकुरले. महाराष्ट्राच्या पदतालिकेत आज एकंदर 5 सुवर्ण 1 रौप्य व 2 कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. मुलींच्या 4x400 रिलेच्या संघाने विजेतेपद उंचावले. 200 मीटर धावण्यास सातारच्या सुदेशना शिवनकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्य पदक मिळाले. तर मुलांमध्ये आर्यन कदम याने 200 मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.